नागपूरचा मानाचा गणपती अशी ओळख असलेल्या नागपूरच्या राजाचं 2 दिवसाआधी मंडपात जे आहे आगमन झालेलं आहे आणि 30 वर्ष हे 29 वर्ष पूर्ण झाले असून 30वं वर्ष हे सुरू आहे. इथे आपण बघू शकतो की सकाळी 8 वाजेपासून जे आहे विधिवत पूजेला सुरुवात झालेली आहे आणि ही पूजा जी आहे दुपारी 12 वाजेपर्यंत चालणार आहे. त्याच्यानंतर जे आहे बाप्पाला सुवर्ण आभूषणाने सजवलं जाणार आहे. त्यानंतर भक्तांसाठी जे आहे बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी इथे उपलब्ध केल्या जाणार आहे. भक्त जे आहे ते बाप्पाचं दर्शन घेऊ शकणार आहे. हे जे आहे 30 वर्षापासूनची परंपरा आहे. लालबागचं राजाचं प्रतिकृतीचं स्वरूप जे आहे हे इथे प्रत्येक वर्षी जे लालबागला जाऊ शकत नाही दर्शन घेऊ शकत नाही त्यांच्याकरता जे आहे नागपुरातील त्यांचीच प्रतिकृती जी आहे नागपुरात साकारली जाते. 2 दिवसाआधी जे आहे ढोल ताशाच्या गजरात जे आहे जंगी आगमन जंगी मिरवणुकीचे मिरवणूक काढून जे आहे नागपूरच्या राजाचं आगमन झालं आणि आपण बघू शकतो की कशाप्रकारे विधिवत पूजा सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि इथे विधिवत पूजा जी आहे ती केली जात आहे. संपूर्ण बाप्पाला जे आहे सुवर्ण आभूषणाने सजवले जातं आणि ही पूजा झाल्यानंतर सुवर्ण आभूषणाने जे आहे सजवण्याचं काम जे आहे इथं केलं जाणार आहे. प्रत्येक वर्षी जे आहे हजारो भक्त जे आहे इथे येऊन दर्शन घेतात आणि आपण बघू शकतो की कशाप्रकारे इथे पूजा सुरू आहे. ही पूजा सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेली आहे आणि दुपारी 12 वाजता जी आहे हे महाआरतीचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो कशाप्रकारे विधिवत पूजा इथे सुरू आहे. लालबागच्या राजाची ही जी आहे प्रतिकृती आहे आणि 30 वर्ष जे आहे या बाप्पांना पूर्ण झालेले आहे हे 30वं वर्ष सुरू आहे. जिथे नागपूरकरांसाठी जे लालबागला जाऊ शकत नाही ते इथं येऊन जे आहे ते दर्शन घेऊन जातात. मानाचा गणपती अशी कुठे ना कुठे जी आहे ती ओळख जी आहे नागपूरच्या राज्याची आहे. जय गणेश, सबको बधाई. इस साल की शुरुआत गणपति उत्सव की शुरुआत हो चुकी है. आज से अनंत चतुर्थी तक भगवान की सेवा करने का मौका मिला है अपने जीवन में, इसकी सबको मेरी तरफ से बधाई. हम लोगों का ये वर्ष 29वां वर्ष है और लगातार 29वें वर्ष से हमको भगवान की सेवा करने का अवसर मिला है, इसलिए भगवान का बहुत बहुत धन्यवाद. और हम लोग सिर्फ पूजा पाठ के सिवा अपने मंडल में कोई कार्यक्रम नहीं रखते. आपको दिन भर पूजा ही मिलेगी. पूजा के वजह से ही भगवान खुश हो सकते हैं. अपनी मन की इच्छा पूर्ण करने का ये 10 दिन के अंदर मौका मिला है, भगवान ने हमें दिया है. तो इसी के अंदर अपनी जो भी मनोकामना है, घर में सुख समृद्धि, सबकी तबीयत अच्छी रहे, कोविड के अंदर जो इतनी बड़ी महामारी के अंदर सब बच के अभी हम लोग सब है, तो भगवान ने हमें कोई ना कोई अच्छे काम के लिए ही चुना है, ऐसी मेरी मनोकामना है. कैमरामैन रोशन बोकड़े सह स्वीटी कांद्रीकर, VKB News नागपुर.